पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्रात दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या, पण वंदे भारत बहाणा मुंबई महानगरपालिकेवर निशाणा असा आरोप केला जातोय। तर काँग्रेसने मोदींच्या या पूर्ण मुंबई दौऱ्यावरच टीका केली आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मुंबई दौऱ्यावरनं पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याचं राजकारण, वंदे भारत बहाणा, बीएमसी निशाणा। वंदे मातरम हे निमित्त आहे, त्यांना मुंबई महानगरपालिका प्रधानमंत्र्यांना जिंका। खासदार संजय राऊतांचा भाजपवर आरोप, राऊत साहेबांना काय त्रास आहे मला माहित नाही। महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पुन्हा जुंपली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्रासाठी नव्या दोन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, पण मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर राजकारणही रंगल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 3 महिन्यांचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे। 11 डिसेंबर 2022 समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी मोदी नागपूरमध्ये आलेले होते। त्यानंतर 19 जानेवारीला मुंबईमध्ये मोदींच्या हस्ते मेट्रो मार्गिकांसह विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं, आणि आता 10 फेब्रुवारीला पुन्हा एकदा वंदे भारत एक्सप्रेसच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आले। पंतप्रधान मोदींच्या 22 दिवसांच्या अंतरातील दोन मुंबई दौऱ्यांवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधलाय। मोदी कार्ड जरी वापरलं तरी मुंबईत शिवसेनाच येणार अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावलाय। दिल्लीमध्ये पार्लमेंट सुरू असताना, अनेक महत्वाचे विषय सुरू असताना, अडाणी सारखे विषयांवरती विरोधी पक्षाने घेरला असताना, त्याच्यावरती उत्तर न देता प्रधानमंत्री मोदी मुंबईत येत आहेत। वंदे मातरम हे निमित्त आहे, त्यांना मुंबई महानगरपालिका प्रधानमंत्र्यांना जिंकायची। पण पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणारी एकटी शिवसेनाच नाही, काँग्रेसनं सुद्धा नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामागे मुंबई महानगरपालिकेचं राजकारण असल्याचा आरोप केलाय। म्हणजे लोक जमत नाही। मागच्या वेळेस आपण पाहिलं की आदरणीय नरेंद्र मोदीजी इथं आलेत, आणि नरेंद्र मोदीजी आलेत तर लोक कसे जमवायचे? तर पूर्ण शहरातल्या फेरीवाल्यांना लोन देण्याचं आश्वासन दिलं, अशी परिस्थिती आज भाजपची आहे। त्यामुळे या सगळ्या दौऱ्याचा कुठलाही फरक त्यावर पडणार नाही। महाविकास आघाडीच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जनतेला सेवा देण्यासाठी मोदी वारंवार येतील, त्याचा निवडणुकांशी काय संबंध असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय। तर घोडा मैदान जवळ असल्याचं आव्हान शिंदेच्या शिवसेनेनं दिलेलं आहे। राऊत साहेबांना काय त्रास आहे मला माहित नाही। देशाचे पंतप्रधान जर मुंबई शहराला आणि महाराष्ट्राला काहीतरी देतात आणि त्याचं लोकार्पण करण्यासाठी मुंबईला येतात, तर त्याचा इलेक्शनशी काय संबंध आहे? महिन्यातून 2 वेळा काय जास्त वेळा यावं लागलं? तर माननीय मोदीजी हे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुविधा देण्यासाठी येत आहेत। मुंबईसह राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नसल्या तरी त्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। पण त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या 22 दिवसात मुंबईचा 2 वेळेला आणि 3 महिन्यात महाराष्ट्राचा 3रा दौरा केल्यानं विरोधक धास्तावल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक काय रणनीती आखतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।